एकदम चिकटवाट में सब घनदाट जंगल जंगलातून आम्ही आता वरती आलोय तामकडेला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन कनोजे आणि आज तुमच्यासाठी एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही मुठे पकडणार आहे, ते मुठे कसे पकडतंय आणि कुठे जाणार आहोत ते पकडण्यासाठी ते दाखवणार आहेत. आता सध्या आम्ही आलो आमच्या पानेगावापासून थोडं वरती अंतरावरती. खाली बघू शकता हा पानेगाव, सुंदर असा पानेगाव, किल्ले लिंगाणा आणि किल्ले रायगडच्या मध्ये वसलेला हा पानेगाव. काल नदी आणि पानेश्वरी नदीच्या मध्येच असलेला हा पानेश्वरी नदीच्या किनाऱ्यावरती असलेला पानेगाव, सुंदर असा असंख्य अशा धबधब्याने नटलेला हा पानेगाव. त्या पानेगावच्या वरती आम्ही डोंगरावरती जाणार आहोत. तिथं डोंगराचं नाव आहे तामकडा. त्या तामकड्यावरती जाणार आहोत. तो समोर तुम्हाला दिसत आहे मोठे मोठे डोंगर दिसत आहे ढगाच्या आतमध्ये. त्या डोंगराच्या पायथ्याशी आम्ही जाणार आहोत आणि तिथे असंख्य असे मोठे पकडणार आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. मित्रांनो, असे जात असतानाही रानातून अशी वाट आहे आणि ह्या वाटेवरून आम्ही आता चाललेलो आहोत. पाय ठेवायला पण थोडीशीच जागा आहे. समोर अशी एकदम उभी चढाई तुम्ही बघू शकता आणि आता पाऊस पण सुरू झालेला आहे आणि आता मच्छर पण भरपूर चावत आहेत आणि आता थाकला दम लागलेला आहे चढून चढून. वाट एकदम छोटीशीच अशी वाट आहे आणि
पूर्ण तुम्ही खाली बघू शकता, जंगलातून आम्ही चढून वरती आलेलो आहे. वाट पण पुढे जी वाट आहे अशी चिकट झालेली वाट आहे, पडलं तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो अशी एकदम चिकट वाट. आणि असं घनदाट जंगल, या जंगलातून आम्ही आता वरती आलो आहे तामकडेला. तामकडेला पोचल्यावरती आता थोडा वेळ आम्ही थांबणार आहोत आणि मुठे बाहेर निघायची वाट बघणार आहेत. पाऊस आता जोरदार येण्याची शक्यता आहे. बघू शकता तुम्हाला रायगड पूर्णपणे ढाकून गेलेला आहे. मोठा पाऊस आला तर भरपूर मुठ्या भेटतील आम्हाला. आणि पाऊस पण असा भरपूर उभारलेला आहे. तुम्ही बघू शकता रायगड आणि आजूबाजूच्या डोंगरावरती पाऊस आला तर भरपूर मुठे भेटतील. आम्ही आता पावसाची वाट बघत बसणार आहोत. बहुतेक आम्ही आता वरती चढलेलो आहे, जागेवरती चढलेलो आहे. आता आम्ही इथं थोडा ब्रेक घेणार आहोत, पावसाची वाट बघणार आहोत, त्यानंतर मुठे पकडणार आहोत. वरती मालरानावरती गेल्यानंतर आम्हाला दुरूनच एक मुठ्या दिसला होता, तो पकडण्यासाठी मी धावत धावत गेलो आणि तो मुठ्या मी पकडला. आणि अशा तऱ्हेने आम्हाला आता पहिला मुठ्या भेटलेला आहे. बघू शकता गवत खाऊन बसला होता तो. लांबूनच आम्ही त्याला बघितला होता म्हणून त्याला पकडण्यासाठी आम्ही धावत धावत आलो. आणि आज सुरुवातच आमची चांगली झालेली आहे. आतापर्यंत आम्हाला एक मुठ्या भेटलेला आहे आणि आम्ही आता पावसाची वाट बघतो आहे. जसा मोठा पाऊस येईल
तसे भरपूर बुटे आता निघतील. आता हे समोर तुम्हाला दिसते आहे सर्व बुट्याचंच रान दिसतं आहे आणि सर्व बिलं दिसत आहेत, समोर मुट्याची बिलं दिसत आहेत. आता थोडा वेळ आम्ही इथं बसलं आहे, आराम करतो आहे, पावसाची वाट बघतो आहे. थोडा अंधारा झाला का चांगले मुटे बाहेर निघतात गवत खायला, त्याची आम्ही वाट बघतो आहे. तुम्ही तोपर्यंत हा समोर तुम्हाला लिंगाणा आणि समोरचा परिसर बघा, एक नजर टाका त्याच्यावरती. अजून भरपूर भेटत आहेत, आमच्या समोरच चार पाच निघालेले आहेत, पण अजून अजून आम्ही गेलो नाही त्यांना पकडायला. वाट बघतोय, थोडा अंधारा झाला आहे. नाही बघा असं तुम्ही बघा असं बघा काय कधी होता कधी वेळ असतो मोठा, जसा पाऊस पडला तसं पडते. तुम्ही दिसतो का दिसतोय 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 ना ते बघायला बघ 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 एक मोठ्या वरती जाताना आम्ही लांबूनच बघितलं आणि आता मी तो त्याला पकडायला जातोय लपत लपत, कारण की दुसरे मोठ्या पण मग सावध होतात म्हणून लपून लपून जावं लागतात. एक एक मोठ्या आता चरायला असं वरती गवत जिकडं जास्त आहे तिकडं जातोय आणि मी आता त्याला पकडतो. आणि अशा तऱ्हेने एकाच जागेवर आम्हाला दोन दोन मोठे भेटलेले आहेत आणि आता चांगली सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पण आता येत चाललेला आहे. ¿Qué pasa?
मुठ्या पकडला मी, कितीतरी पकडल्यात. हे बघा आमची ठेली भरली, पूर्ण ठेली भरली. देखा नहीं इथले सर्व मोठे पकडल्यानंतर आम्ही आता असं नक्की केलं की अजून खाली जाऊन आमचे अजून भाता होते तिथं अजून मोठे भरपूर भेटतात तिथं आम्ही जाण्याचा नक्की केला आणि आता कालोख पण होत चाललेला आहे म्हणून आम्ही आता इथं व्हिडिओ शूटिंग आम्ही इथं बंद करणार आणि घरी डायरेक्ट आम्ही किती मोठे पकडले ते दाखवू. तुम्ही आमच्या या मागे जो ठेला लटकवला आहे ते आता तुम्ही समजून जाऊ शकता की आम्ही मोठे किती पकडले असतील ते. अजून आम्ही खाली जाऊ आणि खाली जाऊन अजून भरपूर मोठे भेटतील कारण की खाली अजून मोठे भेटतात. असे आम्ही भरपूर मोठे पकडून आम्ही रात्री 9 वाजता घरी पोचलो. वाट एकदम बिकट होती आणि येताना खूप अडचण झाली आणि पाऊस पण मोठा आला होता. तुम्ही समोर बघू शकता किती असे मोठे असे असंख्य असे मोठे आहेत. मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो तुमचं एक लाईक आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.